महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्त सुनील केंद्रे यांनी पैठण तालुक्यातील ढाकेफळ परिसरातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीची पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील शिसोदे यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पैठण तालुक्यातील महसूल मंडळातील ढाकेफळ, 74 जळगाव, मुलानी वाडगाव, ढोरकीन, लोहगाव या गावात माननीय आयुक्तांनी भेट देऊन प्रत्यक्ष पिकाची पाहणी करून कमी पर्जन्यामुळे खराब झालेली पीक परिस्थिती पाहणी केली. यावेळी परिसरातील शेतकरी बांधवांशी पीक परिस्थितीबद्दल आयुक्तांनी चर्चा केली आणि परिसरातील शेतकऱ्यांनी आयुक्तांशी आपल्या करपलेल्या पिकाच्या व्यथा मांडणाऱ्या पिकाची ही गंभीर परिस्थिती आयुक्तांच्या लक्षात आणून दिली. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्त सुनील केंद्रे यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष रवींद्र भाऊराव शिसोदे, राम पाटील एरंडे, गणेश इथापे, मुलानी वाडगावचे सरपंच सतीश पाटील शेळके, भागचंद शिंदे, अंकुश बोरुडे यांच्यासह अधिकारी आणि इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.